उल्हासनगरमध्ये पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूस बाळगणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। उल्हासनगर पोलिसांनी उत्तम कामगिरी केली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे। 27 ऑक्टोबर 2020 रोजी पोलीस नायक प्रफुल्ल सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की उल्हासनगर येथील डीटी कलानी कॉलेजसमोर सी ब्लॉक रोड उल्हासनगर नंबर 1 येथे एक व्यक्ती रिव्हॉल्वर अग्निशस्त्र विकण्यासाठी आलेला आहे। ही माहिती सानप त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे यांना सांगितली। पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे यांनी सदरची माहिती उल्हासनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांना दिली। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी पोलीस पथक तयार करून डीटी कॉलनी कॉलेज या ठिकाणी पाठवून खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले। सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मंसूरी, ब्युरो चीफ, ठाणे, उल्हासनगर। दिनांक 27 ऑक्टोबर रोजी उल्हासनगर पोलीस स्टेशनचे PSI सचिन शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल सानप यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की एक इसम हा सी ब्लॉक येथे पिस्टल घेऊन विक्रीसाठी येणार आहे। सदरची बातमी सचिन शिंदे यांनी आम्हाला सांगितली। त्यानंतर आम्ही सचिन शिंदे, PSI सचिन शिंदे, ASI दराडे, पोलीस नाईक आव्हाड, पोलीस नाईक पवार, पोलीस कॉन्स्टेबल पवार असे एक पथक तयार केले आणि त्यांनी सी ब्लॉक येथे सापळा रचला। बातमीदाराने सांगितल्याप्रमाणे एक इसम हा सदर ठिकाणी आला। सदर इसमास पोलीस पथकाने ताब्यात घेतले। त्यास त्याचे नाव विचारता त्याने मोहम्मद इस्माईल शफी अब्बासी असे सांगितले। त्यानंतर पोलीस पथकाने त्याच्याजवळ असणारी बॅगची तपासणी केली असता सदर बॅगमध्ये 2 पिस्टल आणि 5 जिवंत काडतुसे मिळून आलेली आहेत। पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर पोलीस पथकांची कारवाई ही श्री दत्तात्रय कराळे सर, पूर्व अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री वेद पानसरे सर, झोन 4 परिमंडल 4 आणि श्री SCP श्री DD केळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर येथील पोलीस पथकाने केलेली आहे। त्याचा पुढील तपास PSI सचिन शिंदे करीत आहेत।